कोल्हापुरात साखर कारखान्याच्या MD ला मारहाण करण्यात आलेली आहे. राजाराम कारखान्यातली ही मोठी घटना आहे. अमल महाडिक गटाकडे या कारखान्याची सत्ता आहे. या कारखान्यात शेतकऱ्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला होता. आज सतेश पाटलांचा या कारखान्यावरती मोर्चा होता. दरम्यान MD ला ही मारहाण करण्यात आलेली आहे, त्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने सामने आले. कारखान्याच्या समोरच ही मारहाण झाली, त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात सतेश पाटील गट विरुद्ध महाडिक गट हा वाद, हा संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या साखर कारखान्याच्या MD ला ही मारहाण करण्यात आली होती. शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. कोल्हापुरातले राजाराम कारखान्याच्या MD ना मारहाण करण्यात आली. या मारहाणी प्रकरणी अमल महाडिकांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. एका बाजूला लोकशाही पद्धतीनं मोर्चा काढणं आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी दहशत माजवणं, मला असं वाटतं की माजी गृहमंत्री यांना विसर पडलाय, सरकार बदललंय. पण ज्या पद्धतीने त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वतः दहशत माजवायचा जो प्रयत्न करतायत, हे अत्यंत चुकीचं आहे. ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. आज माझ्या कारखान्याच्या MD ना हात लावलाय, मारहाण केली आहे. हा नुसता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला मारहाण केल्यातला प्रकार आहे. निश्चितपणे राजकीय वैरत्व असावं, निश्चितपणे काय वाद असावा, तो त्या पद्धतीने असणं योग्य आहे. पण आज एकमेकावर हात उगारणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.